यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरात गणेशोत्सव काळात 50,000 अधिकारी आणि पोलीस तैनात असतील. महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. शहरात मोठी गर्दी होणाऱ्या ठिकाणी साध्या वेशातले पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. तसंच CCTV कॅमेऱ्यांची मदतही घेतली जाणार आहे. पोलिसांचं सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रक पथक, जलद प्रतिसाद पथक, BDDS, होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलही तैनात करण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला लागूनच मोहरम असल्यानं पोलिसांनी सुरक्षेवर विशेष लक्ष दिलंय. गणेशोत्सव आणि मोहरम दोन्ही शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी मुंबई पोलीस चोख बंदोबस्त लावलेला आहे आणि पूर्ण मुंबईमध्ये 50,000 पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त आणि SRPF, RAF, रॅपिड ॲक्शन फोर्स आणि होमगार्ड्स, सिव्हिल डिफेन्स आणि बाहेरून आलेल्या बंदोबस्ती मदत आम्ही घेणार आहेत आणि पूर्ण प्रत्येक झोनमध्ये, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आवश्यक तो बंदोबस्त लावलेला आहे.